छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, भारत माता की। मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय भगत सिंह कोश्यारी जी, केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले जी, प्रवीण दरेकर जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, आशीष शेलार जी, संजय काका पाटील, भारतीताई लवेकर, आदरणीय पंडित जी, तानाजीराव शिंदे, आणि खऱ्या अर्थाने हा अतिशय दिमागदार सोहळा या शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर ज्यांनी आयोजित केला ते शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक जाणते राजे आणि खऱ्या अर्थाने वंचितांचे कैवारी असे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि खऱ्या अर्थाने मी विनायकराव मेटे आपलं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय दिमाखदार असा सोहळा या ठिकाणी शिवाजी पार्कवर आपण आयोजित केला। कारण काही असतील, कधी कोरोनाचं कारण सांगितलं जात असेल, कधी वेगळं कारण सांगितलं जात असेल, पण आमच्या महाराजांच्या जयंतीवर इतके निर्बंध या ठिकाणी लावण्यात आले आहेत की जणू काही आम्ही कोणाच्या राज्यामध्ये या ठिकाणी वावरतो असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित व्हावा अशी परिस्थिती असताना आज शिवाजी पार्क मध्ये आमच्या महाराजांना साजेशा असा दिमागदार सोहळा शिवसंग्रामने आयोजित केला त्याबद्दल खरोखर मी मनापासून आपले आभार मानतो। छत्रपती शिवराय हे स्मरायचे असतात आणि जगायचेही असतात। काही लोक महाराजांना भाषणापुरतं मर्यादित ठेवतात, आपल्या स्वार्थाकरता नावाचा वापर करतात, परंतु ज्यावेळी जगण्याची वेळ येते, वागण्याची वेळ येते, त्यावेळी महाराजांच्या ऐवजी मुघलांचं राज्य असावं अशा प्रकारे काही लोक या ठिकाणी वागताना आपल्याला दिसतात। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमच्या राजाचं तेज आहे आणि जोपर्यंत आमच्या राजाचं तेज आहे तोपर्यंत या ठिकाणी संघर्ष हा सुरू राहील। आणि ज्या ज्या वेळी रयतेच्या विरुद्ध राजा जाईल, ज्या ज्या वेळी राज्य रयतेच्या विरुद्ध जाईल, त्या त्यावेळी हा संग्राम पेटेल आणि त्या ठिकाणी त्या राजाला आणि राज्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त या उभ्या महाराष्ट्रातल्या जना जनामध्ये आहे, त्याच्या मनामनामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी जयंती आपण साजरी करतोय ही केवळ जयंती नाही आहे, तर ज्या राजानं आम्हाला अस्मिता दिली, ज्या राजानं जगण्याचा मार्ग दिला, ज्या राजानं शौर्य दिलं, ज्या राजानं वीरता दिली, ज्या राजानं सांगितलं की शत्रू कितीही मोठा असला आणि तुम्ही किती लहान असले तरी तुमचं पौरुष ज्यावेळेस जागृत होतं त्यावेळेस किती मोठ्या शत्रूवर तुम्ही मात करू शकता, कारण तुम्ही मातृभूमी करता ज्यावेळी लढता, ज्यावेळी स्वराज्य करता तुम्ही लढता, ज्यावेळी खऱ्या अर्थानं रयते करता तुम्ही लढता, त्यावेळी त्याला ईश्वराचं अनुष्ठान असतं आणि ते ईश्वराचं अनुष्ठान हे तुम्हाला विजयी करतं। आणि म्हणून तेच ईश्वराचं अनुष्ठान घेऊन सामान्य माणसाकरता मेटे साहेब आपण सगळे मैदानात आहोत आणि मला विश्वास आहे की या लढाईमध्ये सामान्य माणसाचा विजय होईल आणि त्याकरता आपला संघर्ष सुरूच राहील।
आज मी जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही, मलाही नागपूरला जायचं आहे, विमान पकडायचं आहे, माननीय राज्यपाल महोदयांनी मला परवानगी दिलेली आहे, नसती दिली तर इथेच बसलो असतो, पण मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला परवानगी दिली आणि या चांगल्या सोहळ्यामध्ये, या दिमागदार सोहळ्यामध्ये आपण मेटेसाहेब बोलवलं। मला विश्वास आहे आज जी खंत आपण व्यक्त केली, फार काळ ही खंत आपल्याला व्यक्त करावी लागणार नाही। जे लोक महाराजांचे सोहळे अडवतात, जे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करतात, जे लोक दुटप्पी भूमिका घेतात, त्यांना महाराज शासन करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।